अशी बातमी। कोकणात पावसाला सुरुवात झाली की कोकणातील लोकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय। अशीच एक समस्या दापोली तालुक्यातील असूद या गावात निर्माण झाली आहे। त्या गावाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मुजम्मिल जैतापकर यांनी, आपण पाहूयात। दापोली तालुक्यातल्या निसर्गरम्य वातावरणात वसलेलं हे गाव असूद, गावातल्या झेलाई देवीचं प्रसिद्ध मंदिर, अनेक पर्यटक या मंदिरात देवीचं दर्शन घेण्यासाठी येत असतात। त्या मंदिराच्या बाजूला एक साकव होता, तो साकव असूदच्या अनेक कामांसाठी फायदेशीर ठरत होता, परंतु आता साकव तुटलाय, त्यामुळे इथल्या ग्रामस्थांची गैरसोय होत असल्याचं पाहायला मिळत आहे। तोडल्यामुळे आहे ना, आम्हाला शहरामध्ये जाता येत नाही, गाडी घोड्याला आम्हाला अडचण येते, झटकन आमची कामं जी पहिली व्हायची, आमची शेती पलीकडे आहे, आमची गुरं ढोरं मुलं माणसं सगळी जायची, कधी कधी पूर येतो, पूर आल्यानंतर मग आम्हाला आमची रहदारी खोळंबते, आणि त्या कारणामुळं आमच्या शेतीला, शेतकऱ्यांना, ग्रामस्थांना, सगळ्यांनाच या अडचणी येत आहेत। त्या कारणामुळं आम्हाला ह्या अडचणीतून दूर होण्यासाठी तुझ्या साकवाची गरज आहे। इद्रेवाडी, कडवाडी, वडाचा कोण, या तीन वाड्यातील मुलांना किंवा आम्हाला सर्वांना जाण्यासाठी सोयीस्कर होता। एवढा काही तो मोडकळी चाललेला नव्हता, परंतु त्या कॉन्ट्रॅक्टरने तो साकव मोडून टाकला, आणि त्यावेळी सांगितलं की आम्ही तुम्हाला थोडीसा पर्याय मार्ग तरी उपलब्ध करून देतो, तर त्याने काहीच करून दिलं नाही। आणि आता एक 8-10 दिवसापूर्वी जेव्हा अशी मीटिंग झाली, त्यावेळी त्यांनी सांगितलं की तो आचारसंहिता लागल्यामुळे काही करू शकत नाही, आणि आता नदीला खूप पाणी आहे, त्यावेळी पाणी नव्हतं त्यावेळी तो करू शकत होता। गाव माझे सुंदर, सुविधा नाहीत खास, आहेत लोक त्रस्त, इथे जगणे झाले बकास, नदीचे पाट वाहते झाले, पूर सदृश्य जगणे झाले, काय काय सहन करावे, कुणा कुणा हे सांगावे। मी आता दापोली तालुक्यातील असूद गावामध्ये आहे। या असूद गावामध्ये जवळपास 18 ते 20 वाडे आहेत, आणि ह्याच असूद गावात झोलाई देवीचा प्रसिद्ध मंदिर देखील आहे। या देवीचे दर्शन घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने या असूद गावामध्ये ये जा करीत असतात। झोलाई देवीच्या मंदिराजवळ एक साकव होता, त्या साकवाचा वापर इथले 4 ते 5 वाऱ्या करीत होते, मात्र आता साकव तुटल्याने त्यांची गैरसोय होत आहे। जेव्हा हा 4 ते 5 महिने अगोदर साकव तुटला, त्याचवेळी इथले जे ग्रामस्थ आहेत त्यांनी शासनाकडे पुन्हा नवीन साकव बांधण्याची मागणी केली होती, मात्र शासनाने त्यांच्या या मागणीला मंजुरी देऊन आत्तापर्यंत ह्या साकवाचा काम करण्यात आलेला नाही, त्यामुळे इथले ग्रामस्थ नाराज आहेत। विद्यार्थ्यांची देखील मोठी वर्दळ या ठिकाणी सुरू असते। जर का शहराकडे कामं करण्यासाठी जायचं असेल तर ह्या साकवाचा मोठ्या प्रमाणात इथले 4 ते 5 वाऱ्या वापर करत होते, मात्र अशी त्यांची आता गैरसोय होत असल्याने भविष्यातल्या येणाऱ्या दिवसात ह्या साकवाचा काम किती लवकरात लवकर सुरू होते याकडे सर्व असूदकरांचे लक्ष लागले आहे। मुजम्मिल जैतापकर, MK News, रत्नागिरी।